नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात शनिवारी जन्माला आलेलं सरकार मंगळवारी कोसळलं। उणे पुणे 80 तास सुद्धा या सरकारला टिकता आलं नाही। त्याची कारणं काय याची चर्चा आता निश्चित सुरू होईल। मात्र मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी अजितदादांनी दिलेला भरोसा पूर्ण झाला नाही आणि त्यांनी नकार दिल्यामुळे भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन करू शकली होती, तिला आपलं पाऊल मागे घ्यावं लागलं, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं सरकार हे अनेकांच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता। अशाच प्रकारचा आश्चर्याचा धक्का हा पवार घराण्यातली फूट ही अत्यंत सुस्पष्ट झाल्यामुळे इतरही काही जणांना बसला होता। मात्र हे सगळं एका आता वेगळ्या वळणावर येऊन थांबलंय। महाराष्ट्र पुन्हा एकदा नव्या मुख्यमंत्र्याच्या शोधात आहे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा काळजीवाहू मुख्यमंत्री झालेले आहेत। आता राज्याला दिशा देण्यासाठी महाविकास आघाडीला अत्यंत वेगानं पावलं टाकावी लागतील। त्याच अनुषंगानं आजची चर्चा करताना काही प्रश्न उपस्थित होतात की महाराष्ट्रात नवा गडी नवराज्य किती लवकर येईल, ते आणण्याच्यासाठी महाविकास आघाडीत नेता निवडीची प्रक्रिया ही आता अधिक गतिमान होऊ शकेल का, 3 स्वतंत्र भूमिका असलेले पक्ष हे आता कोणत्या एका सूत्रावर काम करतील आणि ते सूत्र हे केवळ आणि केवळ सत्ता असेल की इतर काही, या सर्व प्रश्नांसह अधिकच खोलवर जाऊन आपल्याला हेही शोधावं लागेल की भारतीय जनता पार्टीची आत्ताची वागण्याची पद्धत ही चुकीची आहे का आणि ती चूक त्यांना महागात पडू शकते का। याचबरोबर शिवसेनेच्या बद्दलची चर्चा ही अनिवार्य आहे। शिवसेनेनं ज्या पद्धतीनं गेल्या 3 दिवसात खास करून महाविकास आघाडीच्या सोबत पूर्णपणे त्यांच्या रंगात रंगून जायची भूमिका घेतली आहे, ती शिवसेनेला कितपत फलद्रूप होणार आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा। नवा गडी नवराज्य। या चर्चेची सुरुवात करतानाच एक अत्यंत ताजी घडामोड आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो, ती म्हणजे महाराष्ट्रात आगामी काळात जे अधिवेशन होऊ घातलंय, उद्या होणारं अधिवेशन हे कालिदास कोळंबकर यांच्या हंगामी अध्यक्षतेखाली होईल आणि त्यात सर्व सदस्यांना शपथ दिली जाईल। यासाठीची प्रक्रिया उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पाडावी असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत। थोड्याच वेळात कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी सुद्धा आटपेल आणि ते आपल्या पुढच्या कार्यकाळासाठी आपली जबाबदारी स्वीकारतील। नवा गणी नवराज्य या लक्षवेधी चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा परिचय आपल्याला करून देतो। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत वरिष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी आपटे, तसंच नागपूरहूनच आपल्यासोबत संजय तिवारी राजकीय विश्लेषक, पुण्याहून राजकीय विश्लेषक आशिष चांदोरकर आहेत। या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही त्यांना केली होती, मात्र प्राप्त राजकीय परिस्थितीत त्यांनी सहभागी होण्यास नकार दिलेला आहे। या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत गोपाळ तिवारी जोडले गेलेले आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ता आहेत। आपण त्यांच्यापासूनच चर्चेची सुरुवात करतोय। गोपाळ तिवारीजी, ही सर्व घटना अपेक्षित होती का? प्रसादजी, एक हिंदीत म्हण आहे की सत्य परेशान होऊ सकता है पराजित नाही। शेवटी सत्य हे सत्यच असतं आणि ह्या सगळ्या माध्यमातून ह्या भारतीय जनता पक्षाने देशामध्ये काही राज्यांमध्ये असे प्रयोग अवलंबलेत, राज्यपालाला पुढे घेऊन असंवैधानिक पद्धतीने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, पण वेळोवेळी त्या त्या ठिकाणी कोर्टाने चपराक लावून देखील अपने हरकतों से बाज नहीं आने वाली बीजेपी
पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात जेव्हा असे प्रकार करायला लागले ते अक्षरशः अपरिपक्वतेचं दर्शन आणि संपूर्ण हास्यास्पद प्रकार होता. एकीकडे ज्या ठिकाणी अजित पवारांना गटनेता निवडल्यावर त्या ठिकाणी धडधडीत तीन पक्षाच्या मिटिंगा चालू आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जाऊन सांगितलं राज्यपालांना की आम्ही सत्ता बनवू शकत नाही. त्यावेळचं स्टेटमेंट त्या ठिकाणी फडणीस आणि सगळ्या नेत्यांचं आहे चंद्रकांत पाटलांचं, आम्ही अजिबात आमदार फोडीचे प्रयत्न करणार नाही, आम्ही आमदारांना पळवापळवी करणार नाही, आम्ही काही करणार नाही, आम्ही कुठल्याही आमदाराला गळ घालणार नाही, आम्हाला विरोधी पक्ष बसायचा आम्ही बसू. आणि एवढं सगळं झाल्यावर यांना काय उपरती सुचली की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अजित पवारांच्या बरोबर आणि एकीकडे राष्ट्रवादीच्या तिन्ही पक्षाच्या बैठका चालू आहेत आणि असं असताना देखील हे सगळं अपरिपक्वतेचं दर्शन आहे महाराष्ट्राची नेत्यांचं राजकारणाचं प्रदर्शन आहे असं गोपाळ तिवारी म्हणतायत. वैजयंती कुलकर्णी आपटे, याच प्रकारच्या घटना या इतर ठिकाणी इतर राजकीय पक्षांकडून झालेल्या आहेत पण त्याचा संदर्भ आताच्या चर्चेशी देणं हे तितकंस अप्रस्तुत असेल की तो संदर्भ हा ओघानं येणं स्वाभाविक आहे. नाही, तो संदर्भ थोडाफार ओघाने येईल कारण नुकतंच कर्नाटकात काय झालं हे सगळ्या देशांनी बघितलेलं आहे की येडुरप्पाने असाच सरकार स्थापनेचा दावा केला होता आणि त्यांनाही बहुमत सिद्ध करता आलं नाही आणि राजीनामा द्यावा लागला. ही वस्तुस्थिती आहे, सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुका होऊन ही परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली याचं कारण कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं आणि शिवसेनेला जी काही ज्या काही जागा मिळाल्या त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आणि त्यामुळे त्यांनी ही युती तोडून इतर पक्षांशी संधान बांधलं. त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. अदरवाईज शिवसेना आणि भाजप या दोघांना मिळून 162 जागा मिळाल्या होत्या. मग त्यांनी जर का सरकार स्थापन एकमेकात वाटाघाटी करून जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्या संदर्भात चर्चा करून जर का व्यवस्थितपणे सरकार स्थापन केलं असतं तर हा प्रश्न उद्भवलाच नसता. पण आता ह्या मुख्यमंत्री पदावरून त्यांचे जे वाद झाले आणि त्यामुळे हे पुढचं रामायण एक महिना गेलं चालू आहे चर्चेचं गुऱ्हाळ, त्यामुळे ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि एका मोठ्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली की गेला महिनाभर चाललंय राष्ट्रपती राजवट आली परत एक सरकार स्थापन झालं परत ते गेलं म्हणजे सगळा खेळ चाललाय हा. अगदी, हा सगळा खेळ हा संजय तिवारी तुमच्या लेखी कोणामुळे चालला आहे? नक्कीच हा खेळ कोणामुळे चाललाय प्रसादजी यावर चर्चा करण्याची हीच वेळ आहे. पण त्याच्या आधी मला एक इथे सुचवायचं वाटतंय. जे आपण वारंवार इलेक्टोरल रिफॉर्म्सबद्दल बोलतो की निवडणुकीच्या बाबतीमध्ये आणखी काय काय सुधारणा झाल्या पाहिजे, एक सुधारणा मला इथे आत्ता आपल्या कार्यक्रमामध्ये सुचवायची आहे. ती म्हणजे ही की ज्या पद्धतीनं निवडणुकीनंतर जे लोक जिंकून येतात त्यांच्यावरती पक्षांतरबंदी कायदा लागू होतो त्याच पद्धतीनं असा एखादा कायदा असायला पाहिजे जो प्री पोल अलायन्सेस आहे त्यांच्यावरती लागू व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं आहे की जो कोणी निवडणूक पूर्व युती करेल त्यानं निवडणुकीच्या नंतर ती युती तोडून नवं राजकीय समीकरण बांधता कामा नये. याची चर्चा आपण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागांमध्ये करूच. पण आत्ताच्या घडीला मला तुमच्याकडून अपेक्षित याच प्रश्नाचं उत्तर आहे की राज्य सरकार 80 तासात कोसळण्याला जबाबदार कोण? ऐंशी तासात हे जे राज्य सरकार कोसळलं आहे त्यामध्ये दोन्ही पक्ष जबाबदार आहेत यात काही शंका नाही. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं होतं की आम्ही घोडेबाजार करणार नाही आणि त्यांना अजित पवारांनी कदाचित हे सांगितलं असावं पत्र दाखवून की माझ्याकडे मी गटनेता आहे आणि माझ्याकडे ही सगळी स्वाक्षरी आहे आणि आपण दोन्ही मिळून सरकार स्थापन करू शकतो, महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकतो. त्या खेळीमध्ये कदाचित हे सगळं पुढे झालं असावं. पण मला हे म्हणायचं आहे की या सगळ्या पद्धतीनं हे जे काही पुरोगामी महाराष्ट्रात घडलंय ते पुढे घडू नये यासाठी आत्ताच अगदी भविष्यकाळात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काय करायला लागेल त्याची एक सूचना आपण मांडताय. मला तुमच्याच आधीच्या वक्तव्यातला एक धागा पकडून आशिष चांदोरकर यांना विचारावं असं वाटतं. आशिष चांदोरकर, जो पवारांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला असं आत्ताच्या घटनेत दोन पक्षांबद्दल म्हणावं लागेल का?
भाजपा आणि शिवसेना. काही प्रमाणात हे सत्य आहे, म्हणजे मुळात भारतीय जनता पक्षाने ही खातरजमा करून घ्यायला हवी होती की अजितदादांनी जे पत्र आणले 54 आमदारांचं, त्यात तथ्य किती आहे, सत्यता किती आहे, आणि त्या खरोखरच ते आमदार किती मोकळ्या मनाने किंवा मोठ्या मनाने भाजप बरोबर यायला तयार आहेत. आणि शरद पवार यांची त्याला विरोध असताना ते दुसऱ्या दिवशी स्पष्ट आलं, पण तरी विरोध असताना हे सगळे आपल्या बरोबर येऊ शकतील का याची खातरजमा एक तर भारतीय जनता पक्षाने करून घ्यायला हवी होती. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या पद्धतीनं सकाळी लवकरात लवकर शपथविधी उरकला ती मला वाटतं सर्वात मोठी चूक होती. म्हणजे त्यात त्यांचं एक तर गेल्या 5 वर्षात त्यांनी जे कमवलं होतं, फडणवीस असतील किंवा भाजपनी सरकार म्हणून जे काही कमवलं होतं ते त्या 3 दिवसांच्या या 4 दिवसांच्या काळामध्ये भाजपनी बऱ्यापैकी त्यात गमावलेलं आहे. आणि हे सुद्धा सत्ता स्थापनेसाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी हे थोडेसे सत्ता लोलूप झालेत का काय अशी एक चर्चा लोकांमध्ये सुरू झालेली आहे. तर त्यांनी त्याच्यावर किमान ते पत्र मिळाल्यानंतर काही वेळ विचार करून किंवा थोडंसं चर्चा करून वरिष्ठांची ज्येष्ठांची चर्चा करून जर सरकार स्थापन केलं असतं, त्याला थोडा वेळ जरी गेला असता तरी ते सरकार एक तर स्थापनच झालं नसतं जर त्यात अडचणी आहेत असं लक्षात आलं असतं, किंवा जर स्थापन झालं असतं तर किमान चिरकाळ टिकलं तरी असतं, 4 दिवसात राजीनामा द्यायची वेळ आली नसती. मला वाटतं दोन्ही दोघांकडून घाई झाली. जे म्हणालात मला त्यातलाच धागा पकडायचा आहे की कुठेतरी असेसमेंट चुकली, म्हणजे थोडक्यात काय परिस्थितीचा अंदाज घेताना चूक झाली. गोपाळ तिवारी, ही परिस्थितीचा अंदाज घेताना झालेली चूक ही कोणत्या कारणामुळे असू शकते? नाही नाही, आता भाजपच्या नेत्यांनी कुठल्या परिस्थितीचा अंदाज त्यांनी कसा घ्यावा हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलणं काही योग्य नाही. परंतु मगाशी संजय तिवारींनी जे सांगितलं की याला दोन्ही पक्ष जबाबदार आहे, ही ते वास्तविक राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीयेत, पण तरी सुद्धा महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष म्हणून मी सांगू इच्छितो, ह्याचा तूच राम संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाहीर केलं, तातडीने पावले उचलली, आणि जे निवडणूक आयोगाने संविधान पद्धतीने जे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत त्यांनी ताबडतोब त्यांची भूमिका स्पष्ट केली. उलट या ठिकाणी कुठल्या आधारे हे भरोशावर राहिले आणि याच्यातनं यांचा फोलपणा, सत्तेचा हपापलेपणा आणि चोरट्या मार्गाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न, याच्यात हे भाजप नेते पूर्णपणे उघडे पडलेले. भाजपा नेते यातून उघडे पडले असतील तर ती त्यांच्या क्रेडिबिलिटीच्या समोर, त्यांच्या इमेजच्या समोर, अर्थात नैतिकता म्हणजे त्यांच्या एकूणच सर्व भूमिकेच्या समोर आत्ताच्या घडीला आलेली खूप मोठी आव्हानं असतील. वैजयंती कुलकर्णी आपटे, ही आव्हानं पेलता कशी येणार आहेत, कारण यातून दूरगामी परिणाम फारच नकारात्मक असण्याची शक्यता आहे. हो नक्कीच, याचं कारण असं की आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा फडणवीसांनी दिला आहे, आता ह्याच्या पुढे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. हे सरकार 3 पक्षांचं जरी असलं तरी सत्तेसाठी आपल्याला माहिती आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचं पण 15 वर्ष सरकार महाराष्ट्रात होतं, त्यांचेही भरपूर मतभेद होते एकमेकात, पण सत्तेसाठी म्हणून ते शेवटपर्यंत एकत्र राहिले, जोपर्यंत निवडणुकीत पराभव होत नाही तोपर्यंत. त्यामुळे हे तीन पायाची शर्यत आहे, ही चालेल की न चालेल असा सगळ्यांना प्रश्न पडतोय की अगदी विरोधी त्यांची धोरणं आहेत किंवा आहे, परंतु मला तरी असं वाटतं की सत्ता हा एक असा हे आहे ना प्रश्न की ते सगळे चिकटून राहतात, आणि विशेषतः काँग्रेसवाले नेहमीच बेरजेचं राजकारण करण्यात माहीर आहेत, त्यामुळे सत्ता कधी हे घालवत नाहीत. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास आज भाजपने जसा घालवला तसा मला वाटत नाही काँग्रेस राष्ट्रवादी जर आघाडीत असतील तर ते असं अशा प्रकारे कधी सरकार पडू देतील. पण भाजप समोर आव्हानं अशी आहे की पक्षाची इमेज, फडणवीसांची इमेज, की गेली 5 वर्ष त्यांनी जो काही कारभार केला त्याच्यामध्ये त्यांची एक क्लीन इमेज राहिली होती, ती इमेज आता पुढे किती राहील किंवा काय, किंवा मुख्य म्हणजे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, हे इतर तिन्ही जरी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी महाराष्ट्रात त्यांची काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे, किंवा शिवसेना हा प्रादेशिक पक्षच आहे, आणि राष्ट्रवादी कितीही म्हणत असले आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत तरीही ते प्रादेशिकच आहेत, महाराष्ट्राबाहेर त्यांचं काहीच हे नाहीये. त्यामुळे ह्या पक्षांना एक मोठं बळ मिळालं या आजच्या घटने, याचं कारण आहे विशेषतः शरद पवारांना की एक देशामध्ये संपूर्ण भाजप प्रो बीजेपी असं वातावरण असताना कोणीतरी भाजपच्या विरोधात ठामपणे उभं राहिलंय, त्यामुळे देशात इतरही असे अनेक पक्ष असतील की ज्यांना भाजपच्या बरोबर असतील आता त्यांना विरोधात जायचं असेल त्यांच्या केंद्रस्थानी आता पवार राहतील ह्याच्या पुढे राष्ट्रीय राजकारण. अगदी, आणि याच राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातली एक गोष्ट इथे मांडावी लागेल
की बिगर भाजपा आणि वेळ प्रसंगी बिगर गांधी घराण्याचं राजकारण करायची वेळ आली तर त्याला शरद पवार हा चेहरा असणार आहे. हे राष्ट्रीय राजकारणातले बदल मला वाटतं संजय तिवारी तुमच्याकडूनही अधिक योग्य अधोरेखित होऊ शकतील. प्रसादजी नक्कीच ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान आपल्या हाती घेतली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आक्रमक पद्धतीनं प्रचार केला आणि ते जे पावसात भिजूनही त्यांनी जी सभा चालू ठेवली ते सगळे जे चित्र आपण बघितलेलं आहे नक्की शरद पवारांचं जे एक जी एक इमेज आहे त्या इमेजमध्ये फरक पडलेला आहे त्यात वाढ झालेली आहे. याआधी शरद पवारांबद्दल जेव्हा बोलायचे तेव्हा ते 72 साली मंत्री झाले आणि 78 साली मुख्यमंत्री झाले कशा पद्धतीनं झाले तो एक वेगळा इतिहास सगळीकडे बोलला जायचा. पण आता नक्कीच 80-82 वयामध्ये त्यांनी जे काही केलं आणि विशेषतः एवढी मोठी म्हणजे एवढं मोठं रिबेलियन किंवा बंडाळी झाल्यानंतर त्यांनी त्याला ज्या पद्धतीनं हाताळलं नक्कीच हा महत्त्वाचा विषय. अगदी या बंडाळीच्या संदर्भात मला आशिष चांदोरकरांना विचारावंसं आवडेल की ही बंडाळी आज फसली आहे की पवारांच्या घरातली फूट अधोरेखित करून निश्चित स्वरूपात प्रस्थापित झालेली आहे. नाही अजित पवारांनी आज राजीनामा जरी दिला असला आणि माझ्या वैयक्तिक कारणांमुळे किंवा काय घरगुती कारणांमुळे मी इथनं पुढे तुमच्यावर राहू शकत नाही असं जरी फडणवीसांना सांगितलं आणि त्यामुळे सरकारचं राजीनामा जरी आला असला तरी मला असं वाटतं की अजित पवारांनी त्यांचा एक वेगळा मार्ग निवडण्याचं धाडस या निमित्ताने दाखवलं. अनेकदा असं बातम्यांमधनं यायचं की पवार साहेब आणि अजितदादा यांचं काही फार पटत नाही, रोहित पवारांची उमेदवारी असो पार्थ पवारांची उमेदवारी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळून देखील काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देणं असो यामध्ये अजित पवारांना कुठेतरी विरोध त्यांचा आहे किंवा सुप्त संघर्ष त्यांच्यात आहे असं एक दरवेळी चर्चा व्हायची. तर ती चर्चा मला वाटतं यावेळी त्याचं स्वरूप हे अजित पवारांनी बंडखोरी करून किंवा शरद पवारांपासून थोडंसं वेगळे होऊन भारतीय जनता पक्षावर जाऊन त्याच्यावर त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलं. आता जरी ही बंडाळी फसली असली तरी भविष्यात अजित पवारांची आता ते पुन्हा शरद पवारांकडे जातात राष्ट्रवादीत जातात का स्वतःचाच एक वेगळा मार्ग निवडतात का निवृत्ती स्वीकारतात हा वेगळा प्रश्न आहे. अगदी अजितदादांनी फार वेळ नाही थांबावं लागणार आहे. आपल्याला ही घटना अगदी तातडीनं म्हणजे उद्या 27 तारखेलाच दिसणार आहे कारण 27 तारखेला शपथ घ्यायच्या वेळेला अजित पवार काय करतात हे बघायचं आहे. ते एकतर अनुपस्थित राहू शकतात, दुसरी गोष्ट ते येतील आणि बसायला कुठे जातील हेही बघावं लागेल, त्यांना कुठे बसण्याची जागा दिली जाते यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. जर समजा उद्याच्या दिवसात अधिवेशनाची रचना लगेच लागली तर मात्र अजित पवारांना आपल्या गोष्टी सुस्पष्ट कराव्या लागतील. आणि वैजयंती कुलकर्णी आपटे याच सुमारास अजित पवारांच्या इमेजबद्दलचे पण विषय चर्चेला येतील. नक्कीच, कारण आतापर्यंत त्यांचा संताप किंवा त्यांची नाराजी ही लपून राहिलेली नाहीये. गेल्या काही महिन्यातच ते 3-4 वेळा असे प्रसंग घडले की अजित पवार नाराज आहे हे उघडपणे सगळ्यांच्या समोर आलं, जनतेच्या समोर आलं. आता आज जरी त्यांचं बंड शमवण्यात राष्ट्रवादी किंवा पवार यशस्वी झाले असले असं आपण तात्पुरतं म्हणू, त्याचं कारण असं की शेवटी आज सकाळी प्रत्यक्ष प्रतिभाताई पवार आणि सुप्रिया सुळेंचे मिस्टर पती सदानंद सुळे हे भेटायला गेले अजित दादांना आणि ते शेवटचं मनवण्याचं झालं. कारण कालपर्यंत जे भुजबळ म्हणा, दिलीप वळसे पाटील म्हणा, 4-4 तास त्यांच्याबरोबर बसूनही त्यांनी मानलं नव्हतं, त्यामुळे आज सकाळी शेवटी जेव्हा प्रतिभाताई भेटायला गेल्या तेव्हा हे बंड शमलं. तर हे तात्पुरतंच आहे, आत्तापुरतं का हे दीर्घकाळासाठी हे बंड शमलं हे आपल्याला येत्या काही काळातच दिसेल. पण अजित पवारांचा स्वभाव लक्षात घेता ते काही स्वस्थ बसतील आणि शांत बसतील असं वाटत नाही. गोपाळ तिवारींना विचारूयात. गोपाळ तिवारी, अजित पवार काय करतील असा तुमचा अंदाज आहे? मी काँग्रेसच्या नेत्याला हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बरोबर काम करायला तितकेसे सहज नव्हते. त्यांच्यासाठी जे काही झालं त्यामध्ये सुंठी वाचून खोकला गेला अशी स्थिती आहे आणि त्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय.
नाही नाही प्रसाद जी असं नाहीये, मित्र पक्षामधले एक ते नेते आहेत होते, आदरणीय शरद पवार हे आमच्या मित्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आम्ही कुठेही काँग्रेसने ढवळाढवळ केली नाही आणि करणारही नाही, करण्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. परंतु मला एकच सांगावं वाटतं, काही दिवसांपूर्वी 3 ते 4 दिवसांपूर्वी जेव्हा हे प्रयत्न सुरू झाले तेव्हा अजित पवार हे अनेक टीव्ही चॅनलवर असे बोलले की जो कोणी बंडखोरी करेल, जो कोणी, त्याला आम्ही ए बी सी अशी नावं वापरले, हे 3 पक्ष मिळून तिथे उभं करू आणि कोण मायसालाल निवडून येऊ शकेल हे बरोबर. म्हणजे इतकी कडवट टोकाची भूमिका त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने घेतली असताना हे खरंच आश्चर्यकारक आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आणि तुम्ही या प्रसंगाची आठवण करून दिलीत ते बरं झालं. मग मला संजय तिवारींना विचारायचंय की संजय तिवारी, एका बाजूला बंडखोरांच्या विरोधात इतकी टोकाची भूमिका घेणारे अजित पवार त्याच घरात त्याच पक्षाच्या विरोधात बंड करतात, याचा अर्थ पडद्यामागे खूप काही घडलंय आणि दादांचा प्रचंड मोठा झालेला अपमान त्यांना या वेळेला मात्र अत्यंत कडेलोटाच्या स्थितीपर्यंत असह्य झालेला आहे. अगदी प्रसादजी, हे सगळं आपल्याला दिसत होतं, वेगवेगळ्या घटना घडत होत्या. 1999 साली मला वाटतं कुठेतरी याची सुरुवात झाली, ज्यावेळेस राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या असतानाही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आलं. मला वाटतं कुठेतरी त्याची ठिणगी पडली आणि जेव्हा उपमुख्यमंत्रीपदी यावेळेस जयंत पाटलांचं नाव समोर आलं तेव्हा कुठेतरी त्याचा स्फोट झाला असं मानायला वाव आहे. पण मला तरीही असं वाटतं की आता यापुढे अजित पवार सत्ताधारी बाकावरतीच दिसतील असं मला वैयक्तिक वाटतं. आणि या एकूण प्रकरणामुळे कोण्या नेत्याची किंवा कोण्या पक्षाची अब्रू वगैरे घालवली गेली आहे असं वगैरे म्हणायचं किंवा तोंडसुख घेण्याचं कारण नाही. त्यांना वाटलं फडणवीस यांच्याविषयीचा जो प्रश्न उपस्थित होतो की अशा प्रकारची युती करून त्यांनी स्वतःची पक्षाची विचारांची इमेज डागाळली, यावर तुमचं काय उत्तर असेल? नाही, नक्कीच नाही प्रसादजी. हे बघा, साधं गणित आहे. 24 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल लागला. हरियाणा अपेक्षेप्रमाणे छोटं राज्य आहे, तिथे सरकार स्थापन झालं. आपण अजूनही म्हणजे आपण चाचपडत होतो कितीतरी आठवडे, चर्चांचं गुऱ्हाळ सुरू होतं. आणि मुख्य म्हणजे 11 नोव्हेंबरला राजभवनामध्ये शिवसेनेची नेतेमंडळी गेली होती, 4 ओळींचं पत्र नव्हतं आलं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं. हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या सामान्य लोकांना एक स्थिर सरकार हवं होतं. त्यांनी त्याच्यासाठीच मतदान केलं होतं, त्यांची चूक नव्हती, हे मी वारंवार सांगतो. कारण 2 आघाड्या होत्या, त्या एकाला त्यांनी बहुमत दिलं होतं. असं होऊनही परिस्थिती ओढवली होती की 24 नोव्हेंबरला 1 महिना होत होता पण सरकार कुठेच नव्हतं, त्यामुळे त्यांनी दिलं असावं. म्हणजे तसं मानायला वाव आहे. मला हे म्हणायचं आहे की जेव्हा त्यांना लक्षात आलं, याच्यामध्ये अजित पवारांचं एक वाक्य महत्त्वाचं आहे. शपथ घेतल्यानंतर ते असं म्हणाले की महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते बघता मी उद्विग्न झालो आणि त्या उद्विग्नतेतूनच हा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय फसला असेल, पण मला वाटतं अजित पवारांच्या किमान भूमिकेसाठी आणि त्या उद्विग्नतेतून त्यांनी काहीतरी सकारात्मक करण्याच्यासाठी उचललेल्या पावलाबद्दल आशिष चांदोरकर, आपण त्यांचं कौतुक करायचं का प्रश्नचिन्ह कायम ठेवायचं? कौतुक केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सकारात्मकतेसाठी पाऊल उचललं वगैरे, हे सगळं अगदी बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यापर्यंत त्या भूमिकेपर्यंत कसे पोहोचले याचा विचार केला पाहिजे. अनेक बातम्यांमधनं जे येते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जे नव्याने निवडून आलेले अनेक आमदार आहेत, त्यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेस शिवसेना या लोकांबरोबर आघाडी करण्यापेक्षा भाजप बरोबर गेलं तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण सरकार चालवू शकू. कारण त्यात दोनच पक्ष असतील. अगदी धनंजय मुंडे किंवा सुनील तटकरे यांची सुद्धा त्या अजित पवारांच्या भूमिकेशी ते सहमत होते. त्यामुळे अनेक आमदार जर आपल्या बाजूनी या संदर्भात भूमिका व्यक्त करतायत तर आपली भूमिका अधिक योग्य आहे अशा भावनेपर्यंत अजित पवार पोहोचले असावेत. आणि त्या भावनेतनं त्यांनी ते पत्र घेऊन देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन तो शपथविधी पार पडला असावा. मात्र नंतर अनेक आमदार हे शरद पवारांच्या प्रेमापोटी किंवा शरद पवारांनी त्यांच्याकडे शब्द टाकल्यामुळे किंवा त्यांना काही
प्रमाणात बोलल्यामुळे हे आमदार परत गेले असतील आणि त्यामुळे हे सगळं गणित फिसकटलं. पण मला वाटतं की अजित पवारांनी जे पाऊल खूप आधीच उचलायला हवं होतं ते पाऊल उचलून एक त्यांचा वेगळा मार्ग निवडण्याचं धाडस दाखवलं, त्याबद्दल तर महाराष्ट्रातल्या या पुतण्यानं एका मोठ्या वटवृक्षाच्या छायेतून सावलीतून बाजूला होण्याच्यासाठी एक पाऊल टाकलं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या एका युवा आणि तरुण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं सुद्धा आपल्या प्रतिमेत अचानक अनपेक्षित काही गोष्टी घडवून त्यात सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय का हा प्रश्न उरतो. तुर्तास जाहिरातीची एक छोटीशी विश्रांती आणि लवकरच परत येऊ. त्यावेळेला चर्चा या तीन पायाच्या सरकारच्या स्थिरतेची आणि या तिसऱ्या पायांमधल्या शिवसेनेची सुद्धा. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे, आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. गोपाळ तिवारी, प्रवक्ता काँग्रेस पक्ष, आशिष चांदोरकर, संजय तिवारी आणि वैजयंती कुलकर्णी हे तीन राजकीय विश्लेषक आपल्या सोबत जोडले गेले आहेत. या भागातली चर्चा ही येऊ घातलेल्या सरकारच्या स्थिरतेविषयीची आहे. मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्यापूर्वीचं शेवटचं वक्तव्य जे माध्यमांसमोर देवेंद्र फडणवीस यांनी केलं, त्यांनी असं म्हटलं की तीन पायाचा ऑटो रिक्षा पण चालतो. ती जी तीन पायाची ऑटो रिक्षा चालते तिच्यातून आपण जायचं का ते ठरवायचं असतं. गोपाळ तिवारी, या तीन पायाच्या शर्यतीची धाव कुठपर्यंत असेल? नाही, मी त्याविषयी निश्चितच सांगतो. पहिल्या आपल्या परवानगीने मगासचा एक मुद्दा मी त्याचा खुलासा करू इच्छितो की संपूर्ण रोख हे संपूर्ण प्रकरण झालंय अजित पवारांच्या महत्वाकांक्षेपोटी म्हणा किंवा अजित पवारांवर जे पक्षांतर्गत राष्ट्रवादीमध्ये जसं त्यांना साईडलाईन करण्याचे काही प्रयत्न झाले त्याच्यामुळे प्रक्षोभातनं झालं असं एक चर्चेचा रोख होतो. तर मला एक सांगायचं आहे की त्याच्यापेक्षा आपण या चर्चेकडे किंवा ह्या प्रसंगाकडे असं का बघूया नको की भाजपांना एकदम काय वर्नर आदेश आले का काय झालं की अचानक त्यांनी काही हुकावर कुक हे तुम्ही अजित पवारांना काही करून आपले सत्ता प्रयत्न करायचे सत्ता स्थापन करायचे प्रयत्न करा कुठल्या परिस्थितीत. कारण अजित पवारांचा ट्विटर हँडल बघितलं, त्याची चर्चा केली आपण आणि त्या चर्चेत दोन निष्कर्ष अतिशय सुस्पष्टपणे निघाले. त्याच्यासाठी मी तुम्हाला कदाचित ते लक्षात आले नसतील तर आठवण करून देतो. नंबर एक म्हणजे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही प्रतिमेला यामुळे डागाळलं गेलेलं आहे हा स्पष्ट निष्कर्ष निघाला. दुसरी गोष्ट, आपल्या याच संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर मगाशी आशिष चांदोरकरांनी देताना सांगितलं की जे काही घडलेलं आहे त्यात पवारांवरच्या विसंबण्याचा सुद्धा मुद्दा होता. मला वाटतं की ती चर्चा केली आपण आणि दोन निष्कर्ष निघाले आहेत. मला आता तुमच्या स्थिरते आणि राजकीय वाटचाली, तुमच्या अर्थात महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थिरतेविषयी आणि राजकीय वाटचालीविषयी ऐकायला आवडेल. कारण एकीकडे जुनं सरकार गेलंय आणि तुमचं सरकार येण्याच्यासाठी चर्चांचं गुऱ्हाळ पुन्हा सुरू झालंय. नाही नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी गेले 15-20 वर्ष. मगाशी वैजयंतीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी निवडणूक पूर्व युतीत होतो, पूर्वी पण एकत्र सरकार चालवलंय, 10 ते 15 वर्ष चालवले. त्यामुळे दुसरं राहिलं महत्वाचं की शिवसेनेबरोबर काय ते. आता शिवसेनेचे जर दोन मुद्दे आहेत प्रमुख, पण किमान समान कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रस्ताव आम्हाला दिल्यावर 11 तारखेला त्यांनी रितसर प्रस्ताव दिल्यावर 12 तारखेला ताबडतोब दुसऱ्या दिवशी अहमद पटेल आणि वेणुगोपाल ही मंडळी आली आणि लगेचच सुरुवात केली चर्चेला. म्हणजे महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ करणं हे आमचं कर्तव्य आहे राजकीय पक्ष म्हणून. परंतु त्या दृष्टीने त्यांच्या ज्या काही 2-3 गोष्टी आहेत त्या आम्हाला भावल्या. कारण ते घटक एनडीएचे घटक पक्ष असून सुद्धा नेहरू गांधींचं योगदान, काँग्रेसचं योगदान, विकासाचं योगदान हे नाकारत नव्हते. एकीकडे मोदी शाह हे पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना हे ठासून सांगत होती. म्हणजे सत्याची अभिलाषा, सत्याची काल धरणारी ही मंडळी आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी परवा शिवसेनेला सत्तेची काहीच अभिलाषा नाही असं सर्टिफिकेट गोपाळ तिवारी देत असतील
तर त्यावर मला वैजयंती कुलकर्णींची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. नाही, मला हे आता ऐकते मी गोपाळजींचं. कसं आहे की आपल्याला माहितीये की शिवसेना केवळ मुख्यमंत्री पदाच्या हट्टासाठी ह्या दोन काँग्रेसकडे गेलेली आहे. जर का भाजपने त्यांना मुख्यमंत्री पद देऊ केलं असतं तर ते तिथे आनंदाने राहिले असते, गुण्या गोविंदाने नांदले असते. पण मुख्यमंत्री पद देण्यास भाजपने नकार दिला, त्यामुळे ते ह्यांच्याकडे गेले. दुसरं असं की नेहरू गांधी घराण्याबद्दल आता तिवारीजींनी उल्लेख केला. आपल्याला आठवत असेल की बाळासाहेब ठाकरे असताना ते किती नेहरू गांधी घराण्यावर आणि घराणेशाहीवर किती कडक आणि तीव्र शब्दात टीका करत होते. कालची घटना इथे नमूद करावीशी वाटते. सोमवारी काँग्रेसनी जेव्हा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल आंदोलन केलं, त्यानंतर धन्यवाद देण्यासाठी सोनिया गांधींना शिवसेनेचे 3 खासदार जाऊन भेटले आणि व्यवस्थित त्यांनी त्याच्यासाठी फोटो काढून सुद्धा मीडियामध्ये पाठवले. थोडक्यात याच सोनिया गांधींच्या समोर जाऊन नतमस्तक झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे जे असं वागतात त्यांना तृतीयपंथी म्हणालेले होते. पण हा सगळा इतिहास आता पुसून टाकलेला आहे शिवसेनेने. सोनिया गांधींची शपथ घेतली ना हो, शिवसेनेच्या आमदारांनी निवडून आलेल्या, अगदी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत. मग मला सांगा गोपाळजी, हा सगळा बदललेला शिवसेनेचा चेहरा हा तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे? नाही, असं आहे ना, राजकीय हे म्हणजे शेवटी कुठलाही राजकीय पक्ष हा देशातील नागरिकांना, राजकीय नागरिकांना, राज्यातील नागरिकांना एक सुकर नागरी जीवन प्रदान करण्याकरता आपापले कर्तव्य पार पाडायचे असतात. त्याला वेगळं काही करायचं नसतं. देशातील राज्याच्या साठी जे उत्तरदायित्व आपलं होतं त्यासाठी जे योग्य निर्णय घेतले पाहिजेत ते घ्यायचे. आणि त्याकरता मला एकच सांगायचंय की इंदिरा गांधींवर टीका जरी केली असेल तर त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींची इमर्जन्सीला समर्थन, जाहीर समर्थन दिलं होतं. आपल्या काँग्रेसच्या ज्या ह्या होत्या प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, त्यांना पण त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे सर्व सर 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 धोपटपणे शिवसेना ही जातीवादी आहे आणि कायम वेगळंच आहे असं काही नाही. अनेक चांगल्या गोष्टींना त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे असा प्रश्न नाहीये. राहिला प्रश्न जो काही आता नाणार प्रकल्प असतील, अगदी विविध प्रकल्पांविषयीची चर्चा आपण करू, कारण तो एक आव्हानात्मक मुद्दा तुमच्या आघाडीसमोर असेलच आणि त्याची सुद्धा तुम्हाला तड लावणं गरजेचं असणार आहे. मला वाटतं संजय तिवारी, या सर्व वाटचालीत शिवसेनेची फरफट होताना तुम्हाला दिसतीये का? दिसती आहे. आता त्याचा आपण किती उल्लेख करायचा किंवा किती ऍक्सेप्ट करायचं हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. प्रसादजी, महाशिव आघाडीतला शिव हा शब्द निघून त्याची जागा महाविकास आघाडीने घेतलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. उद्या समजा उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला तर महाराष्ट्राला ते हवं आहे, कारण महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं आहे. पण त्याच वेळेला भगवा फडकला का विधान भवनावरती हा सुद्धा प्रश्न उभा राहणार आहे. मला हे विचारायचं आहे की 24 नोव्हेंबरला मला वाटतं उद्धवजी अयोध्येला जाणार होते, ते आता जातील का हा एक प्रश्न आहे. पुढे NRC, समान नागरिक कायदा असे प्रश्न येणार आहे, त्यावरती त्यांची भूमिका काय राहणार आहे. आत्ता 3-4 दिवसांपूर्वी संसदेमध्ये शिवसेनेच्या खासदाराने सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी परत उचलून धरली होती, त्यावरती त्यांचं काय राहणार आहे. पण मला एक याच निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे. काल उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोमवारच्या रात्री 8-8:30 सुमारास आलं ते आपण ऐकलं असेल. ते असं म्हणाले की महाविकास आघाडी ही 5 नाही 50 वर्षांसाठी असेल. म्हणजे थोडक्यात आता शिवसेना पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच असेल हे त्यांनी ठरवलेलं आहे. असं असताना आता आपण तरी त्यांच्याकडून या अपेक्षा कराव्यात का? त्यांनी जर हिंदुत्व सोडलं असेल तर त्यांनी हिंदुत्वाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकांवर आपण तरी त्यांना का आठवण करून द्यायची? त्यांना आता सेक्युलरिझमच्या आठवणी आपण करून द्यायला हव्यात. नाही प्रसादजी, आग्रह नाही आहे. त्यांनी मुद्दा सोडला तो त्यांचा लोकशाहीतला हक्क आहे. भीती याची वाटते की या मुद्द्यावरून आता नवीन काहीतरी त्रांगडं उभारून आणि स्थिर सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, हे स्थिर सरकार चालावं. त्यांनी जसं म्हटलं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, तसा तो कोरा करून मिळायला पाहिजे.
त्यांनी जसं म्हटलं की 10 रुपयामध्ये पौष्टिक रुचकर खाद्यान्न मिळेल ते तसं मिळायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आजच्या घडीला, मला फक्त एकच मिनिट द्या आपण, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या घडीला कापसाचं, सोयाबीनचं, ज्वारीचं, द्राक्षाचं काय नुकसान झालंय, कांदा सडलाय, सगळ्यांना माहिती आहे. हमी भावाच्या जवळपास गुणवत्ता नसतानाही भाव मिळायला पाहिजे. 6,800 रुपये प्रति हेक्टरी जी मदत मिळते ती कमी आहे, आणि 2 हेक्टरीचं त्याच्यावरती जी मर्यादा आहे ती हटवली पाहिजे. आणि सरसकट जो अगदी म्हणजे या सर्व राजकीय भूमिका आतापर्यंत शिवसेनेनं मांडल्या होत्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं संजय तिवारी यांना वाटतंय, कारण शिवसेना आता सत्तेत जाणार आहे अशी एक शक्यता व्यक्त होतीये. आत्ताच्या घडीला आपण पटकन गोपाळ तिवारी यांना विचारू, शिवसेनेच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याचं सुद्धा आव्हान महाविकास आघाडीवर असेल का तिघ जण एकत्रितरित्या येऊन जो काही अजेंडा ठरवतील तोच फक्त अंमलात येणार आहे? नाही, निश्चितच ना, त्या ठिकाणी तिन्ही पक्षांनी प्रायोरिटी दिलेल्या किमान समान कार्यक्रम ठरलेलाच आहे ना, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आणि त्याच्या ठिकाणी तिन्ही पक्ष आपापले जाहीरनामे घेऊन बसले होते, त्या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली आणि प्रामुख्याने लोकहिताचे निर्णय त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी प्रश्न असेल, मध्यमवर्गीयांविषयी एमएसएमईचे रेट कमी करण्याचा प्रश्न असेल, 10 रुपयाचे थाळी जे काय आहे ते. फक्त मला एक सांगायचंय की काल आदित्य ठाकरेंनी तिन्ही पक्षांचे नेते यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही शपथ घेतो असं म्हणलं होतं. त्या ठिकाणी सोनियाजी होत्या काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून, शरद पवार होते आणि उद्धव ठाकरे ह्या तिघा नेत्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही कुठे बाहेर जाणार नाही आणि ह्याला बांधील राहू अशी शपथ घेतली होती. एकटं काल अशे शेलार पासून काही भाजपचे नेते फक्त सोनिया गांधींना ते हे गेले हे चुकीचं होते. ठीक आहे, ठीक आहे, तो मुद्दा लक्षात आला. आशिष चांदोरकर, मला आता सांगा, शिवसेनेनी जे काही आपलं भूमिकेतल्या बदलाच्या संदर्भातलं धोरण घेतलंय हे धोरण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रचनेला कुठेतरी प्रश्नचिन्हांकित करेल का आता सगळं काही आलबेल होणार आहे आणि शिवसेना दुधात साखर मिसळावी इतक्या सहज या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मिसळून जाणार आहे? नाही, एक दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जेव्हा आपण शिवसैनिकांचा विचार करतो तर बऱ्याच शिवसैनिकांशी मी बोललो किंवा माझ्या फेसबुक पोस्टवर पण अनेकांचे रिॲक्शन येत आहेत, तर अनेक शिवसैनिकांना भाजप बरोबर जायचं नव्हतं किंवा त्यामुळं भाजप बरोबर गेलो नाही. भले आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, राष्ट्रवादी बरोबर गेलो, आमचं जे काही नुकसान होईल ते आम्ही सहन करायला तयार आहोत, पण आम्हाला भाजप नको. अशी अनेक शिवसैनिकांची भूमिका आहे. शिवसैनिकांना भाजप नको, काँग्रेस त्यातल्या त्यात परवडली किंवा राष्ट्रवादी परवडली अशी एक भूमिका आहे. पण मला एक इथं सांगायला आवडेल की शिवसेनेचा जो मतदार आहे त्या मतदाराच्या पचनी हे पडणार आहे का? मराठवाड्यातला मतदार असेल, मुंबईतला मतदार असेल, ठाणे कोकणातला मतदार असेल, त्या मतदाराला, त्या मतदाराने कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेला मतदान केलेलं आहे, तर तो सगळा विरोध संपून किंवा तो विसरून फक्त उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आणि सत्ता हस्तगत करायची याकरता बाकी हिंदुत्व, बाकी सगळे मुद्दे, हे एनआरसी, राम मंदिर, सावरकरांना हे सगळे बासनात बांधून जर शिवसेनेने ठेवले आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं तर तो मतदार जो आहे तो शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जाईल का याबद्दल मला थोडी शंका आहे. तो मतदार कदाचित भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वळण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा, थोडक्यात काय तर शिवसेनेच्या मतस्खलनाचा फायदा हा एका बाजूला भाजपाला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीला होणार आहे. म्हणजे थोडक्यात या राजकीय स्थितीचे दोन लाभार्थी हे नुकतेच जवळ येऊ पाहत असलेले पक्ष होते असं म्हटलं तर, वैजयंती कुलकर्णी आपटे? नक्कीच, कारण आत्ता हा जो एक महिनाभर सगळ्या चर्चेचं गुऱ्हा जे चालू आहे सत्ता स्थापनेसाठी, तर त्याचा अनेक सामान्य नागरिकांबरोबरच अनेक शिवसैनिक किंवा अनेक नेते जे खासगीतही बोलतात की हे काय चाललंय. आता ठीक आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवा, पण ह्या एकाच केवळ उद्देशासाठी बाकी सगळे मुद्दे शिवसेनेने सोडून दिले आहेत असं जर चित्र उद्या निर्माण झालं तर सामान्य मतदार काय, इवन शिवसेनेतलेच काही लोक नाराज होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की जरी शिवसेनेचा मुख्यमंत्री असला आणि शिवसेना त्या सरकारमध्ये सहभागी असली तरी ह्या पूर्ण सरकारवर आता ह्यापुढे रिमोट कंट्रोल राहणार आहे तो शरद पवार यांचा.
हे नक्की, त्यामुळे पवार सांगतील तोच अजेंडा हे सरकार राबवणार आहे. आता इतके दिवस चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे, आपण बघितलं असेल कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यासाठी ही चर्चा चालू आहे असं सांगितलं जातं, पण आज सागायत त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, खात्यांचं वाटप हे काहीच अजून ठरलेलं नाहीये. त्याच्यावर शुक्रवारी गेल्या शुक्रवारी नेहरू सेंटरची बैठक संपून बाहेर पडताना स्वतः शरद पवार असं म्हणालेले आहेत की कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात किमान समान कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. बरोबर, त्यामुळे या दोघांमधली चर्चा आणखीन किती चालणार याचा प्रश्न गोपाळ तिवारींना विचारायला हवा. गोपाळ तिवारी, खरं उत्तर द्या, आणखीन किती काळ वाट पाहायची आहे? आणि दुसरं म्हणजे तोपर्यंत ह्या आमदारांना वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे बहुमत होईपर्यंत. तुम्ही हा विषय काढलाय गोपाळ तिवारी, अहो निदान आता तरी त्या आमदारांना सोडून द्या, त्यांना घरी जाऊ द्या बिचाऱ्यांना, गेले जवळपास आठवडाभर तुम्ही त्यांना घेऊन फिरताय. आणि दुसरं म्हणजे एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये या ठेवण्याचा खर्च तरी कोण करतंय हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. आता बघा, त्याच्यातला खुलासा मग करायचा असेल वैजयंती कुलकर्णी आपटे, तर रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार ठेवले, त्याचा खर्च सुभाष देसाईंकडून केला असं सांगितलं गेलं, आणि त्यानंतर जी काही आमदारांची देखभाल झाली आहे त्या देखभालीचा खर्च करण्यासाठी एकनाथ शिंदे खूपच उतावीळ आहेत, कारण त्यांना त्यातून पुढे भविष्यातले राजकीय लाभ मिळवायचे असं बोललं जात आहे. बरोबर. गोपाळ तिवारी, आमदारांना कधी घरी पाठवणार आहात? जे हा ऐका, त्या ठिकाणी केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते परवा एका ठिकाणी सतत बोलत होते की तुमचे आमदार विकाऊ आहेत का, विकाऊ आहेत का. हे विकाऊ ही भाषा कधी होती? जेव्हा सत्तेच्या बाजारात कोणतरी दलाल येतात खरेदी करायला, आणि ज्यांना माहितीये की आपलं त्या ठिकाणी बहुमत नाहीये, मग वन थर्ड हाताला लागतंय का, पंजे इकडचे काही येतात का, तिकडचे काही येतात का, हे असं असल्यावर राजकारणाला भ्रष्टाचाराची लागण लागू नये, लोकनियुक्तांची जे जनतेने दिलेला कौल तो इंटॅक्ट राहावा म्हणून त्यांची काळजी घेणं गरजेचं नाही का? जर लोक म्हणजे उद्या जर त्या ठिकाणी धडधडीत दिसते राज्यपाल संविधान मूल्य सगळे तुडवून त्या ठिकाणी वागतायत, अरे म्हणजे रातोरात शपथ घेत आहेत, रात्रीपर्यंत जर तुम्हाला बोलायचं तर राज रोज त्यांची पत्रकार परिषद घेऊन जाहीर करा ना पाठिंबा की राष्ट्रवादीचे बंडखोर जे कोण आहेत ते अजित पवार बरोबर 10-15 जण येत आहेत. नारायण राणेची भाषा इकडे सदस्य नसताना तुम्ही असं म्हणताय, आणि काल आशिष शेलारनी तर हाईट केली की ते म्हणतात ओळख परेड का. अरे लोकनियुक्तांची तुम्ही चेष्टा करताय, कुचेष्टा करताय, अशा पद्धतीने हे राजकारण होत नाही आणि ते भाग पडतं. आपण डेंग्यू होऊ नये म्हणून आपण पण काळजी घेतो, मच्छरदाणी लावतो मच्छर येऊ नये म्हणून, तर अशा ही लागण होऊ नये, भ्रष्टाचाराची लागण होऊ नये. आज महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांची म्हणजे नामदार गोपाळकृष्ण गोखले असतील, टिळक असतील, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र, आणि याचं हे कुठं राजकारण चाललंय याच्यावर कोणी विचारणार नाही. चर्चा नक्की होईल. आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नांची पण चर्चा होईल. पण गोपाळ तिवारी, मी प्रश्न खर तर हा विचारला होता की तुम्ही आणखीन किती काळ घेणार आहात, किमान समान कार्यक्रम कधी ठरणार आहे, त्याची उत्तरं मला मिळाली नाहीत. मी पुन्हा विचारतो, तुम्ही कृपया आता मुद्देसूद उत्तर दिलं तर खूप बरं होईल. पृथ्वीराज चव्हाण, ऐका 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 ना, मी तेच सांगतोय, पण अगोदर ज्या काही मुद्दे उपस्थित झाले ते पण खुलासा करणे गरजेचं आहे, अन्यथा वेगळा मेसेज जाऊ शकतो. मला एक सांगायचंय, पृथ्वीराज चव्हाणांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगितलं होतं की आमचे सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत, आता उद्या आम्ही तिन्ही पक्षाची बैठक घेतोय. तिन्ही पक्षाची बैठक झाल्यावर आता शिवसेनेकडनं कोणते पवार साहेबांनी भाष्य केले, आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता आम्ही 12:30 वाजता एकत्र येऊन राज्यपालांना भेटणार आहे असं सांगितल्यावर यांचा तिळपापड झाला की हे खरंच सरकार बनवायला लागले, आणि म्हणून आपल्या हाती काय येईल का म्हणून हे शेवटची खटपट होती यांनी. ठीक आहे, हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे, आपण आता भविष्य सूचक चर्चा करतोय. गोपाळजी, मी परत विचारतो, मी तिसऱ्यांदा विचारतोय, किमान समान कार्यक्रम किती दिवसात तुमचा पूर्ण होईल? पक्ष नेता पण निवडला गेलाय, झाला, मी तेच सांगतोय झाला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे झाला आहे, मी तेच सांगतोय तुम्हाला, ते चॅनलवर रेकॉर्ड आहे सगळ्या की किमान समान कार्यक्रम आम्ही सगळे झाला आहे त्या ठिकाणी. आता मी तुम्हाला गोपाळ तिवारी जी कृपया आठवण करून देऊ इच्छितो, ज्या बैठकीतून शरद पवार सगळ्यात आधी बाहेर पडले, त्यांच्या मागोमाग उद्धव ठाकरे बाहेर पडले, त्या बैठकीत आधी शरद पवार असं म्हणाले की किमान समान कार्यक्रमाची अद्याप पूर्णत्वाला गेलेला नाही, त्याची चर्चा पूर्ण नाही झाली. त्यानंतर जेव्हा
पृथ्वीराज चव्हाणांची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आणखीन काही मुद्द्यांवर चर्चा करायची बाकी आहे. हे शुक्रवारी रात्री 9:30 सुमारासचं वक्तव्य आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण थोडंसं बदललं पण आता आपण पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन आलेलो आहे. संजय तिवारींना आता मी विचारतो, गोपाळ तिवारींकडून मला उत्तर नाही मिळालं. संजय तिवारी, किमान तुम्ही सांगा, प्राप्त परिस्थितीमध्ये किमान समान कार्यक्रमाची निश्चिती यायला किती वेळ लागेल? कारण आता महाविकास आघाडीच्या मध्ये बैठकांचं सत्र पुन्हा सुरू झालंय. प्रसादजी, महाराष्ट्राच्या जनतेला, मतदारांना कोणाचं सरकार येत आहे त्यापेक्षा स्थिर सरकार येत आहे की नाही हे महत्त्वाचं आहे, आणि तेच माझ्यासाठी सुद्धा वैयक्तिकरित्या महत्त्वाचं आहे, तुमच्यासाठीही महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार हवं आहे आणि त्यांनी जो काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला आहे ते काही सिक्रेट डॉक्युमेंट नाही आहे, ते तुमच्या आणि माझ्या जीवनावरती प्रत्यक्ष परिणाम करणारं ठरणारं असल्यामुळे ते तातडीनं जर झालं असेल तर ते जाहीर करण्यातच महाराष्ट्राची भलाई आहे. आणि एक मुद्दा इथे मुद्दाम मांडू इच्छितो, वारंवार उल्लेख सुरू आहे की रात्री हे राष्ट्रपती राजवट हटवली, पहाटे पहाटे शपथ घेतली. मला सांगा, आतंकवाद्यांना शिक्षा होऊ नये म्हणून जर रात्री सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठवण्यात येत असतील तर मग याच्यात काय गैरलागू आहे? त्यामुळे असे मुद्दे न उचलता, चर्चेचा वेगळा मुद्दा आहे, त्याच्या संदर्भातल्या चर्चा आजवर घडतच होत्या. आत्ता या चर्चेमध्ये मी तो थांबवतो यासाठी कारण एक नवीन घडामोड आपल्या डोळ्यासमोर येते, ती म्हणजे अशी की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात हे असं नवाब मलिक सांगतात. आता यावर विश्वास किती ठेवायचा ते मी वैजयंती कुलकर्णी आपटे यांना विचारतो, कारण वैजयंतीजी यांनी दीर्घ काळ शिवसेना जवळून पाहिली आहे. मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर थेटच हवं आहे. उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व मुख्यमंत्री पदाच्या साठी ज्या लागणाऱ्या शारीरिक आणि मानसिक ताणतणावांना सामोरं जाण्याच्या साठी आत्ता या घडीला तयार आहे का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला की संजय राऊत जरी आता सांगत असले की पुढचे 5 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, त्या दिवशी पवारसाहेबांनाही हेच सांगितलं, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री. आणि आपल्याला आठवत असेल की रात्रीच एकनाथ शिंदेंनी लगेच खुलासा केला की ते अजून नक्की नाहीये उद्धव ठाकरेंचं नाव. तर आता तिघांनीही, महाआघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं म्हणून, पण ते प्रत्यक्ष ती जबाबदारी किती पेलू शकतील हा सुद्धा सामान्य माणसांच्या मनात एक विचार आहे. याचं कारण असं की तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा, सॉरी. याचं कारण असं आहे की गेली म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी संघटनेची धुरा अतिशय चांगल्या रीतीने हाताळली, पक्षात फूट होऊ दिली नाही आणि सगळ्यांना एकत्रितपणे नेऊन आतापर्यंत निवडणुकीत सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलं. हे त्यांचं एका बाजूचं यश आहे. परंतु प्रशासकीय काम, विधानसभेत आता भाजप सारखा 105 जणांचा समोर विरोधी पक्ष असेल, त्यांच्याबरोबर काही अपक्षही आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आक्रमक नेता जो समोर असेल, आणि मुख्य म्हणजे प्रशासनातले अधिकारी, आपल्याला तर माहिती आहे ते किती सहकार्य करतात प्रशासनातले अधिकारी. आणि दुसरं म्हणजे ह्या इतर दोन पक्षांची जी मोट बांधली आहे त्यांचे किती प्रेशर्स येतील. अगदी, मग यात एक असा सुवर्ण मध्य निघू शकतो का? आशिष चांदोरकर, तुम्ही उत्तर द्या की उद्धव ठाकरेंनी शपथ घ्यावी आणि 6 महिने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राहावं आणि त्यानंतर पर्यायी व्यवस्था करावी, जेणेकरून एक बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण होईल, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि 6 महिन्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपली संघटना बांधायला परतू शकतील. नाही, पण तसं जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणात हसू होईल शिवसेनेचं, म्हणजे फक्त नाममात्र मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही हा सगळा खेळ केला का असं होईल. पण असं मला वाटत नाही असं होईल. उद्धव ठाकरेंच्या जरी शारीरिक काही क्षमतांवर निर्बंध असले किंवा त्यांचं एकूण हृदयाचं मध्ये ऑपरेशन झालेलं असलं तरी, अनेक किती ताणतणाव घेऊ शकतील असा प्रश्न असला तरी, मॅडम जसं म्हणलं त्यांनी, बाळासाहेब असताना देखील संघटनात्मक दृष्ट्या शिवसेनेची बांधणी खूप चांगल्या पद्धतीने केली, त्यांनी शिवसेना टिकवली वाढवली, शिवसेना फुटेल असं अनेकदा म्हटलं जायचं पण तसं त्यांनी होऊ दिलं नाही, त्यामुळे त्यांचा संघटनेवर खूप चांगला वर्चस्व आहे, पकड आहे, पण त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. मला तर असं वाटतं की कदाचित ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पण इतर सगळं जे कामकाज आहे ते प्रामुख्याने शिवसेनेचे इतर मंत्री, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे इतर अनुभवी मंत्री हे त्यामध्ये बऱ्यापैकी सगळं हाताळतील. आणि संजय तिवारी, असं होईल का महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री मिळाला आणि 2 डमी मुख्यमंत्री मिळाले?
पक्षांचं सरकार आहे प्रसादजी, त्यामुळे आपल्याला वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काही म्हणजे गत्यंतर नाही, पर्याय नाही दुसरा, कारण आपण मतं देऊन चुकलेलो आहे, आपण आपलं काम केलं आहे. पुढील 5 वर्षी हेची फळ काय ममतापाला हे स्वतःला विचारणं हे आहे. दोन उपमुख्यमंत्री आणि गोपा तिवारी, जाता जाता आपली प्रतिक्रिया, मी मगाशी तुम्हाला 4 वेळा विचारला तो प्रश्न आता नाही विचारणार, पण आता मी जाता जाता अत्यंत थोडक्या भाषेत तुमच्याकडून अपेक्षित करतो, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख सांगाल का? निश्चितच आता हे सगळं ठरल्यावर ते महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्षाच्या मिळून जे काय होईल ते लवकरात लवकर होईलच ना, जे म्हणजे त्याच दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी करत होतो. फक्त मी मुख्यमंत्र्यांच्या बाबत एकच सांगू इच्छितो की उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा अनुभव म्हणा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना मागच्या वेळेला अभाविपमधनं पुढे आलेला एक कार्यकर्ता, युवक कार्यकर्ता म्हणून फडणीस होते, त्यांनाही कुठला अनुभव नव्हता, आणि जलसिंचनाचे गाडाभर त्या ठिकाणी गाड्यातनं मोर्चा नेणारे हे मुख्यमंत्री एक युवा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती. एकतर ते नगरसेवक, महापौर, आमदार अशा पदांवर बसून मुख्यमंत्री पदावर गेलेले होते, ते मंत्री म्हणून महाराष्ट्रात कार्यरत नसतील, पण त्यांनी नगरसेवक ते आमदार एवढा प्रवास केला होता. उद्धव ठाकरेंनी यापैकी कुठलंही पद प्रशासनिक आणि वैधानिक आत्तापर्यंत तरी उपभोगलंय किंवा ते त्यावर विराजमान झालेत असं मला आठवत नाही. तुमच्याकडे वेगळी माहिती असू शकते गोपाळजी, पण तूर्तास वेळ मर्यादा असल्यानं मला माफ करा, मी आपलं उत्तर थांबवलं आणि आपण इथे ही चर्चाही थांबवतोय. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जाता जाता महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार कोसळलंय, नवं सरकार येणार आहे असं सांगितलं जात आहे, ते कधी येणार, त्याला किती वेळ लागेल याची उत्तरं ही आत्ता काळाच्या गर्भात दडलेली आहेत. नवा गडी नवं राज्य घेऊन येतोय, ते राज्य महाराष्ट्राच्या हिताचं असावं, त्या राज्यांनी महाराष्ट्रात सगळ्यांकडे समान नजरेनं पाहावं आणि प्रत्येकाच्या कल्याणासाठीच पावलं टाकावीत अशी किमान अपेक्षा मतं देऊन बसलेल्या मतदारांनी नक्कीच बाळगायला हवी. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.